अपने दिल में संजोए, हर लम्हा बने एक मधुर याद, हर्ष भरी भावनाओं के साथ सुस्वागतम। स्वागत करती हूँ चेयरमैन महाराष्ट्र रीजन श्री मंगिला जी कोठारी, सेक्रेटरी प्रदेश जी ताते, चेयरमैन इलेक्ट श्री राजेंद्र जी धोका, पास्ट चेयरमैन श्री विजय जी कोठारी, वाइस चेयरमैन सचिन भाई शाह, पीआरओ एडमिन सरला बेन पटनी, महाराष्ट्र रीजन मंगल यात्रा को एडिटर जयश्री बेन धाड़ीवाल, अवार्ड कमेटी चेयरमैन मनीष भाई शाह, फाइनेंस एंड लीगल कमेटी श्री संतोष भाई शाह, मेंबरशिप ग्रोथ श्री शुभाजी भंडारी, योगा कमेटी श्री सतीश जी कोठारी, नीलेश भाई जे एस जी आई वेब एडमिन जो थोड़ी देर में हमारे यहाँ आने वाले हैं, हमारे स्पीकर हैं, उनका भी मैं स्वागत करती हूँ। आई एम ऑर्गन डोनेशन जय प्रकाश जी सभी का, और यहाँ पर पधारे हुए सभी ग्रुप के प्रेसिडेंट्स और सभी मेंबर्स का मैं जोनल इंटरेक्शन मीट कमेटी और रीजन की ओर से हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन करती हूँ। जे एस जी आई एफ जेन का सबसे बड़ी संस्था है, जिसमें जिसका मूल्य मुख्य उद्देश्य सभी चारों फिरकों को साथ में लेकर चलना, दाम्पत्य सदस्यता है इसकी, महिलाओं को, युवकों को और बालकों को प्राधान्य देने वाली है, पहली संस्था है। जे एस जी आई एफ में मुख्यतः महाराष्ट्र रीजन की बहुत बड़ा दर्जा है और बहुत सुंदर कार्य महाराष्ट्र रीजन से हो रहे हैं, फिर भी समय समय पर महाराष्ट्र रीजन के दिग्गज हमारे शरद भाई शाह, बीरेन भाई आज कुछ कारण से नहीं आ पाए हैं, लेकिन उनका साथ सानिध्य और सलाह हमेशा हमारे साथ रहती है और समय समय पर जरूरत के अनुसार वह चेंजेस लाते रहते हैं कि हमारे लिए अच्छी ग्रोथ के लिए क्या इम्पोर्टेंट है। उन सभी बातों को ध्यान में रखते हुए आज की स्पेशल जोनल इंटरेक्शन मीट फिफ्थ मीटिंग है हमारी ये। यहाँ हमने एक टीम ऑफ डिस्टिंग्विश्ड स्पीकर्स जो अलग अलग विषयों पर आपको गाइड करने वाले हैं, जिससे आपकी खुद की जो ग्रुप्स हैं उनकी ग्रोथ अच्छी होगी, और अलग अलग सब्जेक्ट्स होने की वजह से हम रीजन में बहुत से एक्टिविटीज़ करते हैं, लेकिन सही तरीका क्या है रिपोर्टिंग करने का, मंगल यात्रा जो हमारे ग्रुप का आईना है, फेडरेशन का आईना है, वहाँ हम रिपोर्टिंग किस तरीके से करें, ऑनलाइन रिपोर्टिंग जो हमारे एडमिन जो वेब एडमिन है नीलेश भाई वो बताने वाले हैं, हमारे ग्रुप के अकाउंट्स हम किस तरीके से मेंटेन कर सकते हैं, एंड हाउ वी कैन बैलेंस आवर बैंक अकाउंट विद आवर प्रोग्राम्स, अ वेरी इंपॉर्टेंट प्रोसीजर वो हमारे संतोष भाई हमको बताने वाले हैं स्किल्स, और रीजन में हम किस तरीके से रिपोर्टिंग करें ऐसे, और सबसे इम्पोर्टेंट हमारे जो चेयरमैन हैं जिनका आशीर्वाद हमेशा हर वक्त हमारे साथ रहता है, ऐसे श्री मांगीलाल जी कोठारी वो हमारे इनॉग्रेशन स्पीच में हमें गाइड करने वाले हैं, और इस तरीके से आज की ये जोनल मीट हमने ऑर्गेनाइज की है। आशा करते हैं कि आपको ये मीट जरूर पसंद आएगी, क्योंकि आशा ही मनुष्य का जीवन है, प्रेम स्नेह रिश्तों का बंधन है, और इस सुंदर जोन इंटरेक्शन मीट में आप सभी का एक बार फिर तहे दिल से अभिवादन है, अभिवादन है, अभिवादन है, जय जिने। अभी मैं दीप प्रज्वलन के लिए सभी मान्यवरों को यहाँ बुलाना चाहता हूँ। दीप प्रज्वलन Yeah.
Yang sir. Shri Mangilal ji Kothari. Jai Jinendra. Jai Jinendra. Jai Jinendra. Jai Jinendra. पीछे से आवाज ही आ रही है. शायद नाश्ता कोई रह गया है इधर. ऐसा लगता है. हाँ. जय जिनेन्द्र. जय जिनेन्द्र. क्या बात है. आता कस वाटते हो महाराष्ट्र आल्यासारखं वाटायला लागलंय. थँक यू. आमच्या सर्व साथीदार महाराष्ट्र रिजनचे, त्याचबरोबर आज आपले नाशिक झोनचे आपले सदस्य यांचा महाराष्ट्र रिजनतर्फे मी प्रथमदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. गेल्या आपल्या 3 महिने झाले आज बरोबर माझ्या इन्स्टॉलेशनला 3 महिने होतात. माझं इन्स्टॉलेशन 15 तारखेला सातारा झाला होता आणि त्या इन्स्टॉलेशनला आज 3 महिने होत आले. मित्र हो, गेल्या वर्षी हा जो मी ज्याला पदभार स्वीकारणार होतो त्यापूर्वी गेल्या 6 महिन्यापासून माझं नक्की काय काम करावं, कशा पद्धतीनं आपलं काम असावं, त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने एक पत्र पाठवलं होतं. जे मागच्या वर्षी जे अध्यक्ष होतं त्याने एक पत्र पाठवलं होतं, सोच नाही विचार नाही असं एक पत्र. आपण 3 महिने 3 पत्र पाठवली होती आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने त्यावेळेला आपण लिहिलेलं होतं की आपल्याला कुठल्या कमिटीवर काम करायचंय आणि त्याप्रमाणे लोकांनी आपल्याला त्या कमिटी आपल्याला दिल्या आणि ह्या कमिटीवर मला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या कमिटी घेतल्या. आणि आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय की अतिशय सुंदर प्रत्येक कमिटी, म्हणजे या वर्षी म्हणजे नजर लागाव असं काम प्रत्येक कमिटी करते आणि सुंदर काम असं प्रत्येक कमिटीनं करत आहे. त्याचबरोबर ग्रुपचं पण काम त्याच पद्धतीनं अतिशय, म्हणजे प्रत्येक स्पर्धा यावेळी की आपल्याला सांगतीलच मनीष भाई की अवॉर्ड कमिटीच्या वेळेला किती स्पर्धा आहे की प्रत्येक ग्रुपचे जवळजवळ 11 ते 13 असे प्रत्येक ग्रुपचे 3 महिन्यामध्ये कार्यक्रम झालेत. 3 महिन्यामध्ये अशा पद्धतीने कार्यक्रम चालेत आणि इतके सुंदर आहेत की आपण त्याची अपेक्षाही यावर्षी करू शकत होतो की एवढे सुंदर कार्यक्रम लेडीज सुद्धा करू शकतात. इतके सुंदर कार्यक्रम त्यांच्या ते भाषणामध्ये आपल्याला सगळं सांगतीलच. तर म्हणण्याचा उद्देश एवढंच आहे की इतके सुंदर कार्यक्रम चालू आहेत, एवढं सुंदर सुंदर हे आपण प्रोग्राम करत आहात त्याबद्दल मी आपले सर्वांचे पण मनापासून आभार. गेल्या 3 महिन्याचा एक थोडासा आढावा पण देणं मित्र, मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपलं 14-15 वर्कशॉप, अवॉर्ड नाईट्स आणि इन्स्टॉलेशन असे 3 कार्यक्रम आपले सातारा येथे आपण घेतलेले होते. दुसरं यावर्षी पहिल्यांदा आपलं महाराष्ट्र रिजनचं पहिल्याच मीटिंगला म्हणजे 7 मेला आपण पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग दिलेलं होतं. कारण दरवेळेला काय प्रॉब्लेम यायचा की नक्की ग्रुपनं काय काम करायचंय, काय करावं यासाठी प्रत्येक वेळेला विचार येत होता. त्यामुळे यावर्षी आपण ग्रुपला पहिल्याच आपण मीटिंगला वर्षाचं प्लॅनिंग दिलं होतं आणि त्या पद्धतीनं ग्रुप अतिशय सुंदर असं काम आपल्या रिझनच्या प्लॅनिंग प्रमाणे करत आहे. त्यानंतर ग्रुपचं आपण 40 वर आपण इन्स्टॉलेशन यावेळेला केलेलं आहे. त्याचबरोबर जे ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत जसं की आपण डॉक्टर डे, योगा डे, त्याच्यानंतर सीए डे, मदर्स डे, फादर्स डे असे आपण दिलेले होते आणि त्यामध्ये 37 ग्रुपनं जसं रिझननी सांगितलं
त्या प्रमाणे 37 गुटने त्याला चांगल्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे. काही जणांचे प्लॅनिंग आहे, थोडेसे काही कारणामुळे त्यांचे पूर्वीचे प्लॅनिंग काढले असल्यामुळे पुढे मागे होणार आहेत, परंतु त्यांनी सांगितले की जसं रिझनने दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही घेतो आहे म्हणून. त्याचबरोबर पाचवा जो आपला कार्यक्रम होता की केजरा रिपोर्ट, पहिल्यांदाच असं झालं की पहिल्या मीटिंग मध्ये आपला जो काही 14-15 ला जो काही खर्च झालेला आहे तो पहिल्याच मीटिंग मध्ये आपण तो ट्रेजररचा पूर्ण ट्रेजररना आपल्या पूर्ण खर्च आपल्या कमिटी मध्ये मांडला. त्यावेळेला 37 कमिटी मेंबर्स आणि बीओडी त्याला उपस्थित होते आणि पहिल्या मीटिंग मध्ये ते मंजूर करून घेतलं. म्हणजे कुठलंही ऑब्जेक्शन फारसे आलेले नाहीयेत, कारण इतका हिशोब क्लिअर होता आपला, त्यामुळे कुठलंही ऑब्जेक्शन आले नाही आणि त्यामुळे पहिल्याच मीटिंग मध्ये आणि पहिल्याच याच्यामध्ये ते मंजूर करण्यात आला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की ही आपली आज पाचवी झोन इंटरॅक्शन मीट आहे आणि अतिशय सुंदर असे पहिले चार म्हणजे कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद मालेगाव आणि पुणे असे अतिशय सुंदर आणि सुंदर साथ प्रत्येकाने दिलेली आहे. बरंच काही इथून आपल्याला शिकून जायचं आहे. तर अतिशय सुंदर असे इंटरॅक्शन मीट आपले झालेले आहे. त्याचबरोबर एज्युकॉन 2 तासामध्ये 20,30,000 रुपये गोळा. म्हणजे आता एज्युकॉनची गेल्या 24 तारखेला जुलैच्या पुण्यामध्ये मीटिंग झाली, त्यावेळेला त्यांचं प्रेझेंटेशन होतं. त्या प्रेझेंटेशनमध्ये 20,20,000 रुपये 2 तासामध्ये गोळा झाले मित्रांनो. त्यामुळे आपल्याला कल्पना असावी की 300 मुलं जी गरीब मुलं आहेत आपल्यातली अशी 300 मुलं शिकतात. आपल्या एक छोट्याशा रकमेमुळे त्या मुलाचं आयुष्याचं कल्याण होतंय, हे पण एक थोडस आपल्याला मला सांगावं असं वाटतं. त्याचबरोबर आपली रिझनची डिरेक्टिव सुद्धा आपली तयार होती आहे आणि ती आपण 29 तारखेला करण्याचा आपला मानस आहे. 29 तारखेला नाशिकचा चहा योग येतोय परत, कारण ऑलरेडी अंताक्षरी राजेशभाई घेतात आणि त्यामुळे त्या दिवशी करावा असा आमचा एक प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर आपली MBX स्कीम आहे, त्याबद्दल आपल्याला मनीषभाईच घेणार आहे तो पण. तर ते त्या MBA स्कीमच्या बद्दल मी थोडंसं आपल्याला बोलतील आणि त्याप्रमाणे थोडंसं कसं आहे की 1,00,000 रुपयाचा इन्शुरन्स 53,550-60 रुपयामध्ये 1,00,000 रुपयाचा इन्शुरन्स मिळतो पर मंथ. 2,000 रुपये आपण डिपॉझिट घेतो आणि बाकीचं वयाच्या हिशोबानं महिना 50-70 रुपये प्रमाणे पडतो ऍक्च्युली. तर एवढ्या कमी किमतीमध्ये 1,00,000 रुपयाचा इन्शुरन्स आपल्याकडे दिला जातो. मेडिकल घेतलं जात नाहीये, एक साधा आपलं फक्त डॉक्टरांना बाबा ओके आहे बाबा एवढंच एक सर्टिफिकेट घेतो. म्हणजे अशा तऱ्हेनं आपण 1,00,000 रुपयाच्या फॅमिलीला सपोर्ट देतोय थोडक्यामध्ये. तर मला असं वाटतंय की प्रत्येकाने MBA मेंबर व्हावा आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी सुंदर अशी महाराष्ट्र रिझनला साथ दिली, अशीच पुढे साथ आपली राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. जय जिनेंद्र, थँक्यू. अब हम शुरू करते हैं जिसका